शिवसेनेच्या नगरसेवक आणि सभागृह नेत्यांनी शिवसेनेच्याच महापौरांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना ठाणे महापालिकेत घडली. ठाणे शहर विकास आराखड्यासंदर्भातील प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला बोलण्याची परवानगी दिल्यानं ही घोषणाबाजी करण्यात आली. शहर विकास आराखड्यासंदर्भात सल्लागार नेमावा आणि यासाठी 1.5 कोटी रुपयांची तरतूद करावी असा प्रस्ताव महासभेत आला होता. त्याला विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोध केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही महापौर आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांना बोलायची परवानगी दिली. त्याविरोधात शिवसेना नगरसेवक आणि सभागृह नेत्यांनी महापौरांविरोधात घोषणाबाजी केली. झी 24 तास एक पाऊल पुढे.